पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या चौकशीच्या नावाखाली अडवणूक करू नये असं स्पष्ट आदेश असताना कोसगाव टोल नाक्याजवळ महामार्ग पोलिसांच्या चौकीसमोरच मालवाहू वाहनांना अडवून आणि मोटारींना थांबवून डिक्की तपासणीच्या नावाखाली बिनबोभाट पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या मदतीला दिलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसे उकळण्याची कामगिरी देण्यात आली आहे. तर या प्रकाराला महामार्ग पोलिसातीलच काहींचा थेट आश्रय असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वाधिक गजबजलेला आणि महत्वाचा द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महामार्ग पोलीस दलावर अर्थात हायवे पोलीस यांची असून महामार्ग पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान द्रुतगती मार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास किंवा वाहतूक विस्कळीत झाल्यास महामार्ग पोलिसांना मदत करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र ही मंडळी सध्या दुसऱ्याच कामगिरीत मशगूल असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान कुसगाव टोल नाक्यावर महामार्ग पोलीस चौकीसमोर थांबलेले सुरक्षा रक्षक मालवाहू वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. त्याचप्रमाणे मोटार चालकांनाही अडवून मोटारीची डिक्की किंवा अन्य तपासणीच्या नावानं त्यांची अडवणूक केली जात आहे आणि त्यांच्याकडूनही चिरमिरी वसुली होतीये. याबाबतचा सज्जड पुरावा असलेली चित्रफित एका सजग नागरिकानं तयार केली आहे.